या सगळ्या विषयावर म्हणजे खरं तर एकूण आपण बघतो आहोत की राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यामध्ये काही अनेक गोष्टींमुळे एक संबंध ताणले गेलेले आहेत, एक दरी निर्माण झालेली आहे अशी एक परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. आणि याच्यातच नेमकं झालेलं आहे असं की उच्चतंत्र शिक्षण मंत्री जे आहेत उदय सामंत यांनी UGC ला एक पत्र दिलं. ते पत्र या संदर्भामध्ये आहे की विद्यापीठातल्या शेवटच्या वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या ज्या परीक्षा आहेत या परीक्षांच्या बाबतीमधलं हे पत्र आहे. एकूण कोरोनाची जर सगळी पार्श्वभूमी आहे ही सगळी बघता काय निर्णय घ्यावा या संदर्भामध्ये त्यांनी या पत्रामध्ये सूचित केलेलं आहे. आणि याच्यावरनं राज्यपाल नाराज झाले, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं नाराजीचं आणि एकूणच सगळं राजकारण हे राज्यामध्ये सुरू झालं. आणि म्हणूनच या विषयावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर आज स्वतः उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंतसुद्धा आता आपल्याबरोबर आहेत. त्याचबरोबर मुंबईवरनं AM News चे मुंबईचे संपादक पंकज दळवी हे सुद्धा आपल्याबरोबर आहेत. एकूण थोडीशी पार्श्वभूमी जर बघितली तर या सगळ्या राजकारणामध्ये खरं तर आता या सगळ्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की सरकार आणि राज्यपाल यांच्यामध्ये कोणतीही दरी नाही, आमचे संबंध हे मधुर आहेत. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर एकच गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे विद्यार्थ्यांचं भवितव्य जे आहे हे कुठेतरी टांगणीला लागलं आहे का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणूनच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला जाणून घ्यायची आहेत आणि त्यासाठी आपल्याबरोबर असणार आहेत उदय सामंत. उदय सामंतजी, तुमचं AM News मध्ये मी सर्वप्रथम स्वागत करतो. उदय सामंतजी, मी खरं तर सुरुवात करतो कारण आपल्याकडे वेळही तुमच्याकडे कमी आहे पण तरी तुम्ही वेळात वेळ काढून आपल्याला वेळ दिलेला आहे. माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत सरकारनं नेमकं काय ठरवलं आहे. मी हा प्रश्न याच्यासाठी विचारला कारण याच मुद्द्यावरून राज्यामध्ये राजकारण सुरू झालं आहे, नाराजी नाट्यही सुरू झालेलं आहे. अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घ्यायच्या की नाही या संदर्भामध्ये संभ्रम होता, परंतु मी या खात्याचा मंत्री म्हणून UGC ला एक पत्र लिहिलं आहे की सध्या कोविडची असलेली परिस्थिती, कोविडचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाढलेला प्रादुर्भाव, वाढलेली रुग्णांची संख्या आणि ही सगळी पाहता 8 ते 10 लाख विद्यार्थ्यांच्या एक्झाम या जुलै किंवा ऑगस्टमध्ये घेणं शक्य आहे का, याच्यावर मी स्वतः विचार केल्यानंतर मला जे जाणवलं ते माझं मत मी UGC कडे मांडलंय की सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून कोविडचा प्रादुर्भाव जर असाच राहिला तर या परीक्षा घेणं अडचणीचं ठरू शकतं, विद्यार्थ्यांना आरोग्याच्या दृष्टीने अडचण निर्माण होऊ शकते आणि म्हणून या संदर्भामधल्या परीक्षा रद्द करण्याच्या संदर्भातले आदेश UGC ने निर्गमित करावे अशा पद्धतीचं पत्र मी UGC ला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठेही राज्यपाल महोदयांचा अवमान करण्याचा प्रश्न नाही किंवा राज्यपाल महोदयांना साईड ट्रॅक प्रश्न नाही. मी माझं मत मंत्री म्हणून राज्यातनं UGC कडे पाठवलंय, तरी सध्या कुठलाही झालेलं नाही, पण मी या मतावर आजही त्या पत्रावर आणि मतावर ठाम आहे की विद्यार्थ्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये कुठेही अडचण निर्माण होत नाही यासाठी मी UGC ला ते पत्र लिहिलेलं आहे. निश्चित, तुम्ही जे UGC ला पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रावरनच कुठेतरी नाराजी थोडीशी राज्यपालांची आहे. तुम्ही राज्यपालांची भेट घेणार आहात? राज्यपालांची भेट मी मुंबईला असतो तर नक्की घेतली असती. मी रत्नागिरीमध्ये आहे आणि सगळं कोरोनाचं संकट बघता मी मुंबईला पोहोचून राज्यपाल महोदयांची भेट घेणं मला तर आता सध्या शक्य नाहीये, परंतु आजच मी राज्यपाल महोदयांशी दूरध्वनीवरनं चर्चा करेन. अनेक बाबतीमध्ये मी त्यांच्याशी मोबाईलवर किंवा दूरध्वनीवर बोललेलो आहे, अनेक भेटी माझ्या त्यांच्या झालेल्या आहेत. त्यांचा देखील लोकशाहीवर विश्वास आहे आणि लोकशाहीच्या आधारावरच माझं मत मांडणं हा काही गुन्हा असू शकत नाही आणि तशा पद्धतीनं मी ते UGC ला पत्र लिहिलेलं आहे. परंतु या पत्रानंतर जर एक्झाम झाल्या नाहीत तरी सुद्धा मुलांच्या शिक्षणाचं नुकसान होणार नाही, शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, त्यांच्या पदवीला कुठला धोका निर्माण होणार नाही, पदवीनंतर त्यांना व्यवसाय करायचा असेल तर त्याला देखील धोका निर्माण होणार नाही. अशा पद्धतीची भूमिकाच महाविकास आघाडीचं सरकार घेणार आहे आणि पत्र लिहिलं त्याच्यामध्ये कुठेही मला वावगं वाटत नाही. बर, याच्यावरच एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि मग आपण पंकज दळवींकडेही जाऊयात. शेवटचा प्रश्न या संदर्भातला म्हणजे परीक्षा घ्यायची का नाही या संदर्भातला अंतिम निर्णय जो आहे तो UGC घेणार आहे की सरकार घेणार आहे? नाही म्हणजे मी हा यासाठी विचारला कारण अजून UGC कडनं तुम्ही पत्र पाठवलं, UGC कडनं काही आलेलं नाही आहे. या पत्राची त्यांच्या उत्तराची वाट किती बघणार आहात का सरकार निर्णय घेणार आहे? देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये परीक्षांचं पॅटर्न कसा असावा, सिलेबस कसा असावं, कशा पद्धतीनं युनिव्हर्सिटीनं काम करावं, महाविद्यालयाने काम करावं याच्यासाठी UGC ची गाईडलाईन कायमस्वरूपी येते. मागच्या एक्झाम ज्यावेळी आम्ही रद्द केल्या त्यावेळी सुद्धा UGC ची गाईडलाईन आलेली होती आणि मला असं वाटलं की मागची एक्झाम ज्यावेळी आपण रद्द केली
म्हणजे महामहिम राज्यपाल महोदयांना देखील विश्वासात घेतलेलं होतं, परंतु अंतिम निर्णय ज्यावेळी होईल त्यावेळी राज्यपाल महोदयांच्या आम्ही कानावर घातलं असतं, त्यांचा सल्ला आम्ही नक्की याच्या पुढे देखील घेणार आहोत. पण मला असं वाटतं की UGC ला जे पाठवलेलं पत्र आहे त्याचं अजून तर उत्तर आलेलं नाही, परंतु शासन म्हणून देखील आम्ही नक्की काय करणार आहोत याची भूमिका मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली लवकरात लवकर आम्ही जाहीर करू. निश्चित लवकरात लवकर तुम्ही तुमची भूमिका जाहीर करणार आहात. पंकज दळवी. नमस्कार. खूप अडचणी आहेत, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहे, वर्ष फुकट जाणार का, काय होणार, काय सांगणार विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना. तर 8 ते 10 लाख विद्यार्थी आहेत, काय सध्याची परिस्थिती आहे स्पष्ट करून द्या. आणि टेक्निकल एज्युकेशन मध्ये सुमारे 35 लाख विद्यार्थी शिकतायत आणि त्यापैकी 26 ते 27 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा निर्णय ऑलरेडी आम्ही घेतलेला आहे. पण त्यांना देखील भविष्यामध्ये त्यांची ग्रेड जर मेंटेन करायची असेल, अजून वाढवायची असेल, तर त्यांना सुद्धा आम्ही एक्झामचा ऑप्शन ठेवलेला आहे खुला. त्या पद्धतीनं आम्ही कारवाई करणार आहोत आणि अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रामध्ये ज्या एक्झाम आपल्याला घ्यायच्या होत्या किंवा घ्यायच्या आहेत या संदर्भामध्ये UGC ची आपण चर्चा करणार आहोत. राज्यपाल महोदयांची देखील मी पुन्हा पाहिजे चर्चा करेन. पण सध्याची महाराष्ट्रातली कोविडची परिस्थिती आणि रुग्णांची परिस्थिती लक्षात घेता इकडे मुंबईला आपण असं म्हणतोय की रुग्ण वाढत आहेत, पुण्याला रुग्ण वाढत आहेत, इवन रत्नागिरीमध्ये देखील रुग्ण वाढत आहेत. आजचाच आकडा तुम्हाला मी सांगतो की सिंधुदुर्ग शून्य होतं, आता तिथे 8 रुग्ण मिळालेले आहेत. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोविडची परिस्थिती आणि रुग्णांची परिस्थिती वाढत जाते. मग वाढत जात असताना जुलैमध्ये आपण जर ह्या एक्झाम घेतल्या तर त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होईल का, होईल का, विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होईल का, आणि सध्याची विद्यार्थ्यांची मानसिकता देखील जी आहे ती विद्यार्थी देखील अतिशय दडपणाखाली आहेत. आपण परीक्षेला गेलो तर आपल्याला काय आरोग्याच्या आरोग्याला आरोग्यावर परिणाम होतील यांच्याबद्दल देखील त्यांच्या मनामध्ये शंका आहे. आणि सगळ्याच ताणामध्ये विद्यार्थ्यांना अजून त्यांची मानसिकता बदलायला लावणं, त्यांना मानसिक त्रास देणं हे मला योग्य वाटलं नाही आणि याच प्रामाणिक भावनेतनं मी UGC ला पत्र लिहिलेलं. मुलांच्या परीक्षेविषयी बोलतोय, ती मुलं ही परीक्षा पास होऊन, जी आपण परीक्षा घेतली तर ती परीक्षा पास होऊन प्रोफेशनली जे आहे ते बाहेर काम करणार आहे, ते त्यांच्या स्किलच्या माध्यमातून काम आहे ते करणार आहे, त्याच्यावरती अनेक आर्थिक व्यवसायाची गणित त्याच्यावरती अवलंबून असतात. असं असताना ती परीक्षा पास न करता, परीक्षा न देता UGC च्या नियमानुसार त्यांना पास करणं किंवा त्यांना ग्रेड देणं हे तांत्रिक दृष्ट्या तुम्हाला योग्य वाटतं का? तुम्हालाही तुम्ही सुद्धा या सगळ्या प्रक्रियेतून विद्यार्थी म्हणून सुद्धा तेव्हा दिले असतात, अशा वेळेला अशा विद्यार्थ्यांना फक्त तांत्रिक दृष्ट्या पास करणं योग्य वाटतं का? त्याचे पुढचे परिणाम जे आहेत ते मोठे असू शकतील असं नाही का वाटत? पंकजी, विद्यार्थ्यांवर एखादा निर्णय घेतल्यानंतर काय परिणाम होतील, चांगले परिणाम होतील, वाईट परिणाम होतील, याचा पूर्ण अभ्यास आम्ही करणार आहोत. आणि एखादा निर्णय घेतल्यानंतर जर विद्यार्थ्यांना कुठेतरी त्यांच्या करिअरच्या निमित्तानं अडचण निर्माण होणार असेल तर तशा पद्धतीचा आपण निर्णय करणार नाही. परंतु हे सगळं करत असताना, तो निर्णय घेत असताना विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा देखील विचार करणं गरजेचं आहे. इकडे तर आपण सांगतो लोकशाही मानतो, मग 8 ते 8.5 लाख विद्यार्थी ज्यावेळी परीक्षेला बसणार आहेत तरी त्यातल्या मेजॉरिटीचा देखील विचार केला पाहिजे, त्यांच्या मानसिकतेचा विचार केला पाहिजे, विद्यार्थ्यांचं नक्की काय म्हणणं आहे हे समजून घेतलं पाहिजे. आपल्याला आश्चर्य वाटेल की मी विद्यार्थ्यांच्या पालकांशी देखील बोलतो, पण विद्यार्थ्यांच्या पालकांचा देखील काय कल आहे हा देखील विचारात घेतला पाहिजे. आम्हाला वाटलं म्हणून आपण त्यांना परीक्षेच्या खाईमध्ये लोटायचं आणि आम्हाला वाटलं म्हणून आपण परीक्षा घ्यायची असं काय मला योग्य वाटत नाही आणि मला वाटतंय म्हणून मी परीक्षा घेणार नाही असे पण माझं धोरण नाही. या सगळ्या गोष्टीचा चांगल्या पद्धतीनं विचार करून परीक्षा जर रद्द झाल्या तर त्यांच्या करिअरच्या दृष्टीनं आम्हाला काय पाऊल उचलावं लागेल, त्यांची पदवी कशा पद्धतीनं व्यवस्थित राहील, त्यांच्या एज्युकेशन पूर्ण फील्डला कशा पद्धतीने त्याचा फायदा होईल, इंडस्ट्रीमध्ये त्यांना काम करायचं असेल तर कसा फायदा होईल, जॉब त्यांना करायचा असेल तर कसा फायदा होईल, या सगळ्याचा विचार करूनच आम्ही निर्णय घेऊ. असा आतातहीपणा करून निर्णय घेणार नाही कारण त्याच्यामध्ये जवळजवळ 8 ते 8.5 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य सामावलेलं आहे. असं असताना राज्यपालांनी इतकं हर्ट होण्याचं कारण काय आहे, त्याला काही राजकीय संदर्भ आहेत का? राज्यपालांनी इतकं राग येण्याचं कारण काय होतं? या बाबतीमध्ये पत्र लिहिण्याची किंवा असं मत व्यक्त करण्याची काही पद्धत आहे का? त्याची काही हायरार्की जी आहे ती फिक्स केलेली आहे का, ती या माध्यमातूनच देणं पाहिजे असं काही आहे का? मला असं वाटतं की राज्यपाल मोदींचा गैरसमज झालाय किंवा कोणीतरी गैरसमज करून दिलाय. आता आपण राजकीय विषय काढला म्हणून सांगतो,
गोव्यामध्ये याच परीक्षा रद्द करा म्हणून भाजपच्या अखिल भारतीय परिषदेनं पत्र दिलेलं आहे. राजस्थानमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने पत्र दिलेलं आहे की या सगळ्या परीक्षा रद्द करा. गुजरातमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं पत्र दिलेलं आहे या सगळ्या ज्या परीक्षा आहेत त्या रद्द करा. महाराष्ट्रामध्ये फक्त असं लिहिलेलं आहे की या परीक्षा रद्द करू नका. म्हणजे ही जी भूमिका आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची किंवा भाजपची ही दुटप्पीपणाची आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या जी भाजपाची सत्ता जिकडे आहे तिथे ही लोक वेगळा निर्णय आणि जिथे भाजपा सत्तेत नाहीये तिथे राज्यपालांच्या माध्यमातून वेगळा निर्णय घेतला जातो असं स्पष्ट मत तुम्ही व्यक्त करताय का? नाही नाही नाही, मी राज्यपाल महोदयांना मागच्या वेळी देखील एका माझ्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की राज्यपाल महोदयांचा लोकशाहीतला अनुभव हा माझ्यापेक्षा जास्त आहे. ते आम्हाला सगळ्यांना ज्येष्ठ आहेत, 2 वेळा मुख्यमंत्री होते, राज्यसभेवर होते, लोकसभेवर होते, त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत मला अजिबात काही बोलायचं नाही. त्यांचा मान सन्मान आणि त्यांच्याबद्दलचा आदर ठेवूनच मला माझं वक्तव्य करायचं आहे. मी हे भाजपाच्या बाबतीतलं सांगितलंय आणि राज्यपाल महोदयाने जे पत्र लिहिलेलं आहे गैरसमज करून देते. कोण त्यांचा गैरसमज करून देते? आता गैरसमज कोण करून देतं हे अनेक लोक आहेत, पण त्याच्यामध्ये सगळ्यांची नावं घ्यायला जर मी लागलो तर यादी काही अगदी तोंडावरती तुमच्या असतील नावं ज्यांची तुम्ही घेऊ शकता अशी नावं मी तुम्हाला ऐकणं अपेक्षित आहे की कोण गैरसमज? अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं बाकीच्या राज्यांमध्ये वेगळी भूमिका मांडलेली आहे, या राज्यामध्ये भूमिका वेगळी मांडलेली आहे. आणि मी असं म्हणत नाही की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद किंवा भाजपानं राज्यपाल महोदयांना सांगितलं, मी असं कुठेही वक्तव्य केलेलं नाही. राज्यपाल महोदयांचा जर गैरसमज झाला असेल किंवा कुणी गैरसमज करून दिला असेल, मी पॉलिटिकल पार्टीने पण म्हणत नाही, कुणी गैरसमज करून जर दिला असेल तर मी स्वतः राज्यपाल महोदयांशी बोलणार आहे. राज्यपाल महोदयांबद्दल मला आदर आहे, परंतु मी दिलेलं UGC ला पत्र हे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. मी त्याच्याकडनं काय मागे येणार नाही. मला जरी ते पत्र दिलं म्हणून कोण आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करत असेल तर मला त्याची अजिबात काळजी नाही. मी विद्यार्थ्यांसाठी, महाराष्ट्रातल्या युवा पिढीसाठी, भावी पिढीसाठी जर एखादं चांगलं पत्र लोकशाहीच्या माध्यमातून UGC ला लिहिलं असेल तर त्याच्यामध्ये कुठचाही गुन्हामी केलेला नाही. तुम्ही असं म्हणताय तुम्हाला पक्षाकडनं पाठिंबा मिळणं अपेक्षित होतं, पण असं असताना संजय राऊत स्वतः भेटले राज्यपालांना, नेमका आजचाच मुहूर्त त्यांनी सदिच्छा भेटीसाठी जो आहे तो त्यांना मिळाला, आणि त्याच्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी असं म्हटलं की उदय सामंत मंत्री महोदयांनी व्यक्त केलेलं त्यांचं मत आहे. जेव्हा तुम्ही एक मंत्री असता तेव्हा तुम्ही त्या विभागाचे प्रमुख असता, त्या विभागाशी सरकारचे प्रतिनिधी असतात, आणि असं असताना तुम्ही केलेलं मत ही तुमचं मत असतं की त्या विभागाची भूमिका असते? थोडस कन्फ्युजन आहे, कारण मंत्री म्हणून मांडता तेव्हा तुमची भूमिका असते. कन्फ्युजन ठेवण्याची काही आवश्यकता नाही. संजय राऊत साहेब हे आमचे नेते आहेत. संजय राऊत साहेबांनी सांगितलेलं मत मी मगाशी देखील सांगितलं ना. माझी जी काही मंत्री म्हणून जी भूमिका होती ती मी UGC कडे मांडलेली आहे, आणि त्या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये मी असं म्हटलेलं आहे ज्याचा उल्लेख संजय राऊत साहेबांनी केला. संजय राऊत साहेब असं म्हणाले की उदय सामंतचं निवेदन मी वाचलेलं आहे, संजय राऊत काही भावग म्हटलंय असं मला वाटत नाही. पण राजकारणाचा कुठेतरी परिणाम होतोय का विद्यार्थ्यांच्या याच्यावरती? भाजपच्या नेत्यांचं राजभवनावरती चहा प्यायला जाणं किंवा चर्चा करायला जाणं सोशल मीडियावरती ट्रोल होतंय, कालचं भाजपचं आंदोलन आणि या सगळ्या गोष्टी बघितल्या, तर कुठेतरी राजकीय अभिनिवेश मध्ये येतोय या सगळ्या गोष्टींच्या मध्ये? पंकजी, सुरुवातीलाच मी सांगितलं की राजकारण नक्की येत आहे, आणि मला असं वाटतं की कालचं आंदोलन तुम्ही केलं, आंदोलनामध्ये ज्या काही चर्चा मुख्यमंत्री महोदयांशी तुम्हाला करायच्या होत्या तुम्ही डायरेक्ट देखील करू शकला असता, आंदोलनाची काही गरज नाही. म्हणजे जिथं कोविड सारख्या एका मोठ्या संकटाला आपण सामोरं जातोय तिथं आपण राजकारण करायचं, आणि महाराष्ट्राची भावी पिढी तिच्या जीवाशी आज आपण खेळतोय त्यांच्या बाबतीत पण राजकारण करायचं, हे धोरण काय वैयक्तिक मला पटलेलं नाही. हे कोण करतंय काय करतंय याच्याशी मला चिंता करण्याची आवश्यकता नाही. मी माझं मत मांडलेलं आहे. सामंजी थेट प्रश्न विचारतो, भाजप राज्यपालांच्या आडून राजकारण करतंय असं तुम्हाला वाटतंय का? नाही, आडून राजकारण करण्यापेक्षा कालचं आपण आंदोलन बघितलं आणि पत्र देखील बघितले ना. मी आडून राजकारण कोण करतोय असं शब्दप्रयोग देखील केलेला नाही. मी स्पष्ट पद्धतीनं सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने जी पत्र दिलेली आहेत ती न पटण्यासारखी आहेत. राजस्थानला एक पत्र दिलंय, गोव्यामध्ये एक पत्र दिलंय, गुजरातमध्ये एक पत्र दिलंय, आणि अशा महाराष्ट्रामध्ये कोविडची परिस्थिती प्रादुर्भाव जास्त असताना महाराष्ट्रातल्या परीक्षा घ्या म्हणून आपण पत्र देत आहे. त्याच्यामुळे त्यांच्या त्या पत्रावर माझा आक्षेप आहे. ते कोण देतंय, काय करतंय, कुठून कोण तीर मारतंय याच्याशी मला अजिबात काही घेणं देणं नाही. पण माझं स्पष्ट म्हणणं आहे की महाराष्ट्राची भावी पिढी
जर संकटामध्ये असेल तर त्यांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून उभं राहणं गरजेचं आहे. त्यांच्या डिग्रीज कशा मिळतील, त्यांना नोकऱ्या कशा मिळतील, त्यांचा व्यवसाय कसा उभा राहील, यासाठी मार्गदर्शन अपेक्षित आहे. आणि ते मार्गदर्शन विरोधकांनी जरी केलं, म्हणजे भाजपच्या नेते मंडळींनी जरी केलं, तरी मला घ्यायला काय हरकत नाही, मला कुठचाही आकर्ष नाही. पंकजी, याच्या पुढे सगळ्या गोष्टी कधी निर्णय येणं अपेक्षित आहे? कारण आपण एक समिती नेमली होती, त्या समितीचा अहवाल आला, तो राज्य शासनाने सादर केला, पुढे आता काय? कारण राजकारण त्यांच्या पातळीला होतील, विद्यार्थ्यांच्या पालकांशी आम्ही बोलतोय, पालक आणि विद्यार्थी दोघही ब्लॉक आहेत, त्यांना पुढे काय होणार? इतकी वर्ष आपण शिक्षणामध्ये घातली, ती काहीच माहिती नाही. काय तुम्ही या सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना आव्हान करणार आहात? जी समिती मागच्या परीक्षांसाठी नेमलेली होती तीच आपण पुढे तशीच ठेवलेली आहे. येत्या 2 दिवसांमध्ये मी स्वतः या खात्याचा मंत्री म्हणून सगळ्या कुलगुरू महोदयांशी मी चर्चा करणार आहे, त्यांचं वैयक्तिक मत मी जाणून घेणार आहे. त्याच्यानंतर जी कमिटी नेमलेली आहे त्या कमिटीचं मत आम्ही जाणून घेणार आहोत. माझं खात्याचा प्रमुख म्हणून जे काय मत होतं ते मी UGCला पाठवलेलंच आहे, आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून जो काही निर्णय होईल तो लवकरात लवकर येत्या 3-4 दिवसांमध्ये आम्ही जाहीर करणार आहोत, आणि तो जाहीर करत असताना राज्यपाल महोदयांना विश्वासात घेऊनच जाहीर करणार. उद्धव ठाकरेंचं वडील आणि मुलासारखं मधुर नातं आहे, संजय राऊत म्हणाले. माननीय मुख्यमंत्री महोदयांना याच्यामध्ये मध्यस्थी करायला लागणार आहे का, किंवा तुम्ही त्यांच्या सल्ल्याने याच्यामध्ये पुढे काही पावलं उचलणार? मुख्यमंत्री महोदयांना जे राज्यपाल महोदयांनी पत्र लिहिलं आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख हाच केलेला आहे की मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा, आणि जे काही संभ्रम निर्माण झालेला आहे तो दूर करून ताबडतोब निर्णय या अंतिम परीक्षाच्या संदर्भातला मुख्यमंत्री महोदयांनी करावा, अशा पद्धतीचं राज्यपाल महोदयांचं म्हणणं आहे. आणि मी सुरुवातीला सांगतो की राज्यपाल महोदयांनी जे पत्र दिलंय त्याच्यामध्ये मला वाईट वाटण्यासारखं कारण नाही. ते सिनियर आहेत, त्यांनी जर एखादं पत्र राज्यपाल म्हणून दिलं त्याचा विचार देखील मला करावा लागणार आहे. पण मी मगासपासून हेच सांगतो की याच्यामध्ये राजकारण न आणता विद्यार्थ्यांचं भलं कशामध्ये आहे, विद्यार्थ्यांचं हित कशामध्ये आहे, आणि विद्यार्थी ह्या कोविडमध्ये सफर होणार नाहीत यांची पूर्ण दक्षता घेऊनच आपल्याला पुढचं पाऊल उचलावं लागेल. आणि ते पाऊल उचलत असताना महाराष्ट्र शासन म्हणून योग्य तेच पाऊल उचलण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. उदय सामंतजी, म्हणजे थोडंसं आता पुढे जाऊयात म्हणून मी हा प्रश्न विचारतो की आपण एकूण राज्याचा जर का विचार केला किंवा महाराष्ट्राचा जर का विचार केला तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे झोन्स आहेत आता, तर त्यामुळे या सगळ्या झोनला हा एक निर्णय जो आहे हा घेता येऊ शकतो? नक्कीच घेता येऊ शकतो. कारण आजची आपण जर परिस्थिती बघितली तर आपल्याकडे 13 अकृषी विद्यापीठ आहे, त्याच्यामध्ये पुण्याची जर परिस्थिती आपण बघितली तर पुण्या परिसरामध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये सोलापूर आलं, सातारा आलं, सांगली आलं, मिरज आलं, कोल्हापूर आलं, या सगळ्या ह्याच्यामध्ये जर आपण कोविडच्या रुग्णांची संख्या बघितली तर ती हजारो आहे. मुंबईचा आपण जर उल्लेख केला तर मुंबईच्या परिसरामध्ये मुंबई MMRDA रिजन आणि सिंधुदुर्गापर्यंत जर आपण संख्या काढली तर ती देखील मोठी आहे. नाशिक आपण बघितलं, अमरावती बघितलं, विदर्भामध्ये थोडी संख्या कमी आहे परंतु विदर्भामध्ये देखील गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये आपल्याला बाधित सापडले नव्हते पण हल्ली ते आता सापडलेले आहेत. आणि म्हणून हा सगळा विचार करत असताना चांदा ते बांदापर्यंत करावा लागेल. नुसतं मुंबई युनिव्हर्सिटी असेल, पुणे युनिव्हर्सिटी असेल किंवा औरंगाबाद युनिव्हर्सिटी असेल, इतपुरता हा करून उपयोगाचा नाही. मराठवाड्याचा जर आपण उल्लेख केला तर मराठवाड्यामध्ये तुम्ही लातूरची परिस्थिती बघा, नांदेडची परिस्थिती बघा, औरंगाबादची परिस्थिती बघा, मालेगावची परिस्थिती बघा, ही सगळी परिस्थिती आपण जर लक्षामध्ये आणली तर सगळीकडे रुग्णांची संख्या वाढते. आणि रुग्णांची संख्या वाढत असताना अशा पद्धतीचा परीक्षांचा निर्णय घेणं आणि ती कशा पद्धतीनं करणं या संदर्भात चर्चा व्हायची, आणि ती 2-3 दिवसांमध्ये चर्चा होईल. पण मी मगाशी जसं सांगितलं ते पत्र लिहिलेलं जे आहे त्याच्यामध्ये कुठेही चूक आहे असं मला वाटत नाही. पंकजी, हा विषय सोडून एक प्रश्न विचारतो. सध्या कोविडची परिस्थिती, COVID-19 अशा वेळी विद्यापीठांच्या कॅम्पसचा वापर क्वारंटाईन करण्यासाठी केल्या जाण्यासंदर्भातल्या ज्या चर्चा असतात त्याबाबतीत तुम्ही काय भूमिका घेतली? कारण क्वारंटाईन सेंटर सारख्या विद्यापीठांना बरं किंवा पुढची पण काळजी घेणं अपेक्षित असतं, गरजेचं असतं, काय या बाबतीमध्ये एक फ्रेमवर्क तुम्ही ठरवले? पंकजी, अतिशय संयुक्तिक प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. आमची सगळी वसतिगृह जी आहे ही आपण क्वारंटाईनसाठी दिलेली आहे. ती मुंबईची असतील, पुण्याची असतील, औरंगाबादची असतील, नागपूरची असतील, ही सगळी क्वारंटाईनसाठी दिलेली आहे. विद्यार्थी युनिव्हर्सिटीचा कॅम्पस सोडून प्रत्येकाच्या घरी आलेले आहे. म्हणजे उद्या मुंबईचा जर विचार केला तर मुंबईचे विद्यार्थी हे सगळे त्यांच्या घरी आलेत, पुण्याचे विद्यार्थी त्यांच्या घरी आलेत. त्याच्यामुळे हे विद्यार्थी परत त्या ठिकाणी आणणं, त्यांची परीक्षा घेणं हे देखील फार मोठं आमच्या समोरचं संकट आहे. आणि म्हणून ही संकटाची चर्चा सगळ्यांचीच करून त्याच्यातनं मार्ग काढला जाईल.
पण या सगळ्या गोष्टीमध्ये विद्यार्थ्यांची सिक्युरिटी ही प्रायोरिटी आमची महाराष्ट्र शासनाची असणार आहे आणि त्यांचं नुकसान भविष्यामध्ये कुठचंही होऊ नये ही देखील प्रायोरिटी असणार आहे. या सगळ्या अडचणी तुम्ही राज्यपालांशी डिस्कस केल्या आहेत का? कारण 8 ते 10 लाख विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी त्या ठिकाणी आणणं, प्रॅक्टिकली ती जे जागा आहेत त्या क्वारंटाईन सेंटर आहेत, म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने सध्या त्या सुरक्षित नाहीये. अशा या सगळ्या गोष्टींमध्ये परीक्षा घेणं हे योग्य नाही हे राज्यपालांना पटवून देताय का तुम्ही? राज्यपाल महोदयांशी मी स्वतः आज बोलणार आहे. त्याच्यानंतर मागच्या परीक्षा ज्या रद्द झाल्या त्या संदर्भामध्ये देखील राज्यपाल महोदयांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालेलं होतं. आणि परीक्षा रद्द झाल्या म्हणजे परीक्षा रद्द होऊन त्यांना सर्टिफिकेट दिलं, त्यांचे मार्कलिस्ट दिलं असं कुठेही झालेलं नाही. अजून सध्या ही इनिशियल स्टेजला चर्चा चालू आहे आणि मला असं वाटतं की चर्चा जास्तीत जास्त आपण जेवढी ताणू, जास्तीत जास्त जेवढी वाढू, तेवढा त्रास विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना होणार आहे. आणि म्हणून एक आपण विद्यार्थ्यांना दिलासा पाहिजे जो मी अनेक दिवस माझ्या माध्यमातून मंत्री म्हणून देतोय, सरकारच्या माध्यमातून देतोय, की विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही अशा पद्धतीचा निर्णय महाराष्ट्र शासन नक्की करेल. शेवटी या सगळ्या पिढीला परीक्षेला आणत असताना किंवा परीक्षा रद्द करत असताना त्यांचं भवितव्य देखील भविष्यामध्ये काय राहणार आहे याचा देखील विचार आम्हाला केला पाहिजे. आणि त्यांचा तो जो विचार आहे तो सोडून काय आम्ही बाजूला जाणार नाही, त्यांचा सगळा विचार करूनच निर्णय घेतला जाईल. तुम्ही एवढंच सगळं म्हणताय की विचार करून निर्णय घेतला पाहिजे. प्रॅक्टिकली तुमची भूमिका प्रथमदर्शनी योग्य वाटते, पण असं असताना राज्यपालांकडनं वेगळी भूमिका घेतली जाते, कुठेतरी मिसकम्युनिकेशन होतंय किंवा कम्युनिकेशन होऊ दिलं जात नाहीये का? मला असं वाटतं की मिसकम्युनिकेशन पण नाही आणि कम्युनिकेशन होऊ दिलं जात नाही याच्याशी देखील मी सहमत नाही. मी सुरुवातीला जसं सांगितलं की मागच्या एक्झामच्या वेळी आम्ही चर्चा करून केलेली होती, अजून या एक्झामच्या बाबतीतली चर्चाच पुढे आलेली नाही. मी शासन म्हणून माझं मत जे काय आहे ते मी UGC ला कळवलेलं आहे आणि त्याच्यानंतर उद्या जी कुलगुरूंची बैठक आहे जी आम्ही VC वर कंडक्ट करणार आहोत किंवा समितीची बैठक आहे या संदर्भात सगळे जे निर्णय होतील ते निर्णय यथावकाश राज्यपाल महोदयांची चर्चा करून फायनल केले जातील, मुख्यमंत्री महोदयांची चर्चा केली जाईल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला पंकजजी सांगितली पाहिजे की शिवसेनेचे पर्यावरण मंत्री आदरणीय आदित्य ठाकरे साहेब हे देखील या भवितव्याच्या मुलांच्या भवितव्याचा विचार करतायत, ते देखील माझ्याबरोबर संपर्क ठेवून आहेत आणि त्याच्यामुळे सगळीच लोक पदेमध्ये उपमुख्यमंत्री देखील असतील, सुप्रियाताई देखील असतील, सगळीच लोक विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करतायत. त्यामुळे विद्यार्थ्यांचं हित डावलून कुठचाही निर्णय महाविकास आघाडीचं सरकार करणार नाही. अगदी बरोबर आहे, विद्यार्थ्यांचं हित डावलून महाविकास आघाडी कोणताही निर्णय करणार नाही उदयजी सामंत तुम्ही म्हणताय. पण त्याचबरोबर खरं तर एक पुढचा प्रश्न आहे की या सगळ्याचं म्हणजे तुम्ही जेव्हा म्हणताय की आता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं आणि पुढच्या एकूण सगळ्या जे निर्णय घेतले जाणार आहेत त्याच्यामध्ये ग्रेडेशन कसं करणार आहात विद्यार्थ्यांच्या बाबतीतलं, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. मगाशी आपण चर्चा करत होतो की कशा पद्धतीनं हे ग्रेडेशन होणार आहे. जर का परीक्षा न घेता ग्रेडेशन ही पद्धत वापरायची ठरलं तर नक्की काय कशा पद्धतीने हे सगळं मूल्यांकन आहे किंवा ग्रेडेशन आहे ते केलं जाईल? अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या ज्या एक्झाम आहेत त्याच्या अगोदरच्या ज्या एक्झाम रद्द झालेल्या आहेत त्याचं ग्रेड कशी द्यायची हे फायनल झालेलं आहे. पूर्वीच्या मार्क्सवर 50% आणि आता त्यांचा जो परफॉर्मन्स आहे त्या 50% परफॉर्मन्सवर आपण त्यांचं ग्रेडेशन करणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की एखाद्या विद्यार्थ्याला जर वाटलं की मला पुन्हा एकदा परीक्षा देऊन माझी ग्रेड मेंटेन करायची आहे किंवा वाढवायची आहे तर ती देखील संधी त्याला शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर आपण खुली करून देणार. त्याच्यामुळे जरी ग्रेड आपण जर दिली आणि एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की याच्यापेक्षा जास्त मार्क्स मला पडू शकले असते तर त्यांना देखील आपण संधीही उपलब्ध करून देणार. पूर्वीच्या परीक्षा झालेल्या आहेत त्यांच्या ATKTचा जो विषय आहे तो पहिल्या 120 दिवसामध्ये ते ATKT घ्यायचा आपण निर्णय केलाय, त्या पद्धतीचा देखील निर्णय झालाय, त्याच्यावर युनिव्हर्सिटी वर्कआउट करते. आता अंतिम सत्राच्या परीक्षा ज्या आहेत त्याचं नक्की काय करायचं, त्याचं ग्रेडिएशन कसं करायचं, त्याची मार्क सिस्टीम कशी करायची हे फायनल निर्णय झाल्यानंतरच आपण करू शकतो. पण जसं मगाशी मी सांगितलं की ही सिस्टीम जर आपल्याला राबवायची असेल तर त्यांना देखील भविष्यामध्ये त्यांची ग्रेड मेंटेन करण्यासाठी अपग्रेड करण्यासाठी संधी दिली जाईल अशा पद्धतीचा विचार आपण करतोय. आणि म्हणूनच मी म्हटलं की एक्झाम रद्द करण्याच्या संदर्भातलं किंवा परीक्षा घेण्याच्या संदर्भातलं अजून कुठचंही धोरण शासनानं जाहीर केलेलं नाही, परंतु विद्यार्थ्यांच्या हितासाठी जे जे काही करावं लागेल ते करण्याची महाविकास आघाडीची तयारी. अडचणी काय, तांत्रिक अडचणी जर का उद्या परीक्षा घ्यायची म्हटली तर तुमच्या समोर अडचणी काय असणार आहेत? मोबिलायझेशन असणार आहे, आरोग्याची काळजी,
तांत्रिक अडचणी काय असतील परीक्षा घेण्यासाठी या क्षणाला? पंकज, साधी एक गोष्ट आहे की सध्याचे कोविडचे रुग्ण आपल्याला जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये सापडत आहेत, त्यांची संख्या जर वाढलेली असेल तर काय करायचं? अनेक ठिकाणी कंटेनमेंट झोन जर असतील तर काय करायचं? रेड झोन जर असतील तर विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घ्यायची? त्यांचं मोबिलायझेशन कसं करायचं? सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करत असताना पूर्वी वर्गामध्ये 60 विद्यार्थी बसायचे, आता आपल्याला 25 ते 30 विद्यार्थी बसावे लागतील, तर त्या जागेचं प्रयोजन कसे करायचे? आपल्याकडे जून जुलै पासून पाऊस सुरू होतो, ती जर नैसर्गिक आपत्ती आपल्या समोर आली तर त्या विद्यार्थ्यांचं काय करायचं? गडचिरोली गोंदिया या भागामध्ये भौगोलिक परिस्थिती अशी आहे की अनेक गावांची कनेक्टिव्हिटी ब्रेक होते, मग तिथं आपण काय करायचं? मग ऑनलाईन परीक्षा घ्यायचं जर ठरलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांच्या घरामध्ये ही कनेक्टिव्हिटी आहे का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. मग ऑनलाईन परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचं काय हित होणार आहे का? तर त्याचा देखील विचार करावा लागेल. त्याच्यानंतर सोशल डिस्टन्सिंग जर मेंटेन झालं नाही आणि विद्यार्थ्यांमध्ये काही वेगळ्या पद्धतीचं परत हे कोविडच्या संदर्भातनं काय निर्माण झालं तर ते आपण आवरू शकतो का? त्यामध्ये विद्यार्थी परीक्षा देऊ शकतो का? या सगळ्याचा पंकजी विचार करावा लागेल. आपण नुसतं सांगणं परीक्षा घ्या किंवा घेऊ नका, म्हणजे मी म्हणतोय परीक्षा घेऊ नका, पण परीक्षा न घेतल्यामुळे ज्या ज्या काही अडचणी निर्माण होतील त्या दूर करण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनानं म्हणजे मी आणि माझ्या खात्यानं स्वीकारली पाहिजे. आणि परीक्षा घ्यायच्या जर असतील तर आपण विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं सगळ्याच्या बाबतीमध्ये संरक्षण देणार आहोत हा देखील मुद्दा पालकांना आणि विद्यार्थ्यांना पटवून द्यावा लागेल. आणि हा मुद्दा पटवून देत असताना आज विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थ्यांच्या पालकांची जी मानसिकता आहे तर ते पटवून घेऊ शकतील का? हा देखील आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टींचा, दोन्ही गोष्टींचा विचार करत असताना किंवा निर्णय घेत असताना कुठेही पार्सलिटी करून उपयोगाचं नाही किंवा मला वाटतं म्हणून निर्णय घेऊन उपयोगाचं नाही. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं, विद्यार्थ्यांच्या पालकांचं हित सामावलेलं असलं पाहिजे. आणि ते हित न बघता जर आपण काही निर्णय घेतले तर भविष्यातला महाराष्ट्र हा कोणालाच माफ करणार नाही याची नोंद देखील माझ्या सकट सगळ्यांनी घेतली पाहिजे. मग ग्रेडेशन तुम्ही कसं करणार? म्हणजे आधीचा सगळा परफॉर्मन्स बघून करणार की कसं करणार? पंकजी, शेवटी राज्यपाल महोदय, राज्यपाल महोदय किंवा असं म्हणत नाहीये, पण सत्य विद्यार्थ्यांच्या करिअरचा भवितव्याचा प्रश्न आहे, त्यामुळे अशा पद्धतीने राजकारण हे केलं जातंय. तर विद्यार्थ्यांच्या हिताचं राजकारण न करता पक्षाच्या हिताचं राजकारण होत आहे का? मग ते कोणी करत असतो? मगाशच्या प्रश्नाला पंकजी मी जे उत्तर दिलं त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या समोर आलं असेल की परीक्षा घेणं आणि न घेणं ह्याच्यातली उजवी बाजू कुठची आहे हे देखील मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आलं असेल. बघणाऱ्या कार्यक्रम बघणाऱ्या प्रत्येक पालकाच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देखील एक विषय क्लिअर झाला असेल की परीक्षा घ्यायची नाही हे मंत्री का म्हणतात आणि का पत्र पाठवलंय ते कदाचित क्लिअर झालं असेल. आणि महामहिम राज्यपालांच्या बाबतीत बोलत असताना ते राजकारण करतायत असं कुठच्याही पद्धतीचं वक्तव्य या अगोदर मी केलं नव्हतं, याच्या पुढे देखील करण्याची मला आवश्यकता नाही. मी असं म्हटलं की त्यांना देखील लोकशाहीचा गाडा अभ्यास आहे, मी जे पत्र पाठवलेलं होतं त्याचा विचार देखील ते करतील. आणि कदाचित मी न भेटल्यामुळे, कारण मी रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये आहे, मी न भेटल्यामुळे कदाचित कम्युनिकेशन गॅप असल्यामुळं हा त्यांचा गैरसमज झाला असेल, पण त्यांचा गैरसमज दूर करण्यामध्ये मंत्री या नात्याने मी यशस्वी होईल. बस सर, ग्रेडेशन कसं करणार आहात हाच माझा एक प्रश्न आहे. बसवास त्याच्याविषयी आपण उदयजींनी उत्तर दिलेलं आहे की तांत्रिकदृष्ट्या कशा पद्धतीने ते ग्रेडेशन जे आहे ते करणार त्याचं त्यांनी संपूर्णपणे जे आहे ते सांगितलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे त्यांनी ग्रेडेशनचं एक उत्तर दिलेलं आहे. मग उदय सामंतजी, एक पुढचा प्रश्न आहे की आता नुकतंच निर्मला सीतारमण यांनी एक सगळं याच्यावरनं ई लर्निंगच्या बाबतीमध्ये सरकार, केंद्र सरकार काय करणार आहे, त्यांचे पुढचे प्लॅन्स काय आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच धर्तीवर उच्च शिक्षणासाठी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी राज्यामध्ये आपलीसुद्धा काही तशा पद्धतीचा काही विचार राहणार आहे का येत्या काळामध्ये? नक्की विचार करावा लागणार आणि तो विचार आम्ही केलेला आहे. मागच्या वेळी ज्यावेळी एक्झाम रद्द करण्याचा निर्णय घेतला त्याचवेळी महाराष्ट्रामधल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत नितीनजी करमळकर त्यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम ही प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये कशा पद्धतीने डेव्हलप करायची आहे यासाठी आपण एक कमिटी फॉर्म केलेली आहे. कमिटी फॉर्म करत असताना त्यांना अध्यक्ष का केलंय तर पुणे विद्यापीठानं ऑनलाईन एज्युकेशनमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा अभ्यास करून काही व्हर्च्युअल क्लासरूमचा एक उपक्रम राबवलेला आहे, त्यांनी स्वतःचा स्टुडिओ निर्माण केलेला आहे. म्हणून त्यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली पासून आमच्या सावंतवाडीपर्यंत किंवा चंद्रपूर पासून सावंतवाडीपर्यंत
ज्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत तिथे कशा पद्धतीनं ऑनलाईन एज्युकेशन करता येईल यासाठी ते फॉर्मॅट बनवत आहेत आणि तो अहवाल येत्या काही दिवसांमध्ये माझ्याकडे सबमिट होईल. आता हा विषय झाला फक्त विद्यार्थ्यांपुरता, पण आमचे जे शिक्षक आहेत त्यांना सुद्धा आधुनिक टेक्नॉलॉजी कळली पाहिजे. त्याच्यासाठी टीचर्स अकॅडमी ही 60 कोटी रुपये खर्च करून आम्ही पुण्यामध्ये उभारलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा ऑनलाईन ट्रेनिंग देण्याची सिस्टीम आम्ही या 2 महिन्यामध्ये तयार करतोय. म्हणजे विद्यार्थ्यांना तर आम्ही ट्रेनिंग देऊच ऑनलाईन शिकवूच, आणि जे आमचे शिक्षक आहेत त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीचं नॉलेज मिळण्यासाठी या टीचर्स अकॅडमीतनं ऑनलाईन एज्युकेशन त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा देखील आम्ही प्रयत्न करतो. अगदी बरोबर आहे उदय सामंतजी. एकूण एक मेडिकलच्या पीजीच्या संदर्भामध्ये सुद्धा काही अनेक प्रश्न आहेत. म्हणजे काही विद्यार्थ्यांनी फी भरलेली आहे पण त्यांची परीक्षा झालेली नाही आहे, आणि आता ते म्हणतात की मग आमची फी जी आहे ती रिफंड करा, तर ती रिफंड होणार आहे किंवा काय कसं आहे? म्हणजे मला एक सांगितलं पाहिजे, हा फक्त मेडिकलच्या बाबतीतलाच इशू नाही, कारण मेडिकलच्या बाबतीतला निर्णय हा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख साहेब नक्की घेतील. पण माझ्याकडे देखील हाच प्रश्न एक निर्माण झालेला आहे की ज्यांच्या परीक्षा ऑलरेडी आम्ही रद्द केल्या आहेत आणि त्यांनी ज्या फी भरल्या त्या फीचं नक्की काय होणार आहे, असं देखील विद्यार्थ्यांचं एक विचारणा आहे, त्यांचं देखील एक मत आहे. त्याच्या संदर्भात देखील मी असं म्हणतोय की ती फी जी आहे ती पुढच्या पेपरसाठी आम्ही वापरू शकतो का, पुढच्या सेमिस्टरसाठी वापरू शकतो का, आणि ती जर फी परत द्यायची असेल तर ती कशा पद्धतीने देऊ शकतो याचा देखील आम्ही अभ्यास करतोय. पण ती सध्या प्रायोरिटी मागं ठेवून अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि ज्यांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत त्यांचं ग्रेड्युएशन याच्यामध्ये आपण कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे. फीच्या बाबतीत देखील यथा अवकाश मी निर्णय घेणार आहे. ठीक आहे पंकजी. उदयजी, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे पालकत्व तुमच्याकडे सिंधुदुर्गचं आहे आणि महत्व रत्नागिरीचं आहे, असं असताना काय परिस्थिती आहे सध्या तिकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या भागामध्ये? रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये तसं जर आपण बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रुग्णांची संख्या ही 125 पर्यंत पोहोचलेली आहे आणि सिंधुदुर्गामध्ये आजच नवीन 8 कोविडचे रुग्ण हे तिथे सापडलेले आहेत. पण ही सगळी जे रुग्ण आहेत ते सगळे क्वारंटाईन केलेले आहेत, इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन मधले आहेत, त्याच्यामुळे ते गावागावात कुठे गेलंय किंवा त्याची बाधा गावागावामध्ये झाली अशातला भाग नाही. आणि माझ्या दोन्ही जिल्ह्याचं प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस डिपार्टमेंट, महसूल विभाग, आशा वर्कर्स असतील, या सगळ्या अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात. त्याच्यामुळे आम्हाला जो कम्युनिटी स्प्रेड कोविडचा जो एक विषय आहे तो थांबवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो. आणि मला असं वाटतं की काही दिवसांमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा हा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ग्रीन झोन कडे वाटचाल करेल. मग उदय सामंतजी, लोकांनी कोकणात यायचं की नाही? पण कारण नाही नाही कारण कोकणात यायचं का नाही हा प्रश्न याच्यासाठी, कारण पुण्या मुंबईकडे जे लोक अडकून पडलेली आहेत त्यांना कोकणामध्ये येण्यापासून अटकाव केलेला आहे, त्यामुळे कोकणात यायचं की नाही मंडळींनी? नाही, हा देखील एक राजकीय आरोप आहे की अटकाव केलेला. मी जबाबदारीनं आकडेवारी सांगेन की येत्या 5 ते 6 दिवसांमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किमान 1 लाख ते 1,20,000 चाकरमानी लोक पोहोचलेली आहेत. त्यांना क्वारंटाईन केलेलं आहे, काही लोकांना होम क्वारंटाईन केलंय, काही लोकांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलंय, काही लोकांना आयसोलेशन मध्ये क्वारंटाईन केलेलं आहे. रेड झोनच्या लोकांची आम्ही स्वॅब टेस्ट करतोय, कंटेनमेंट मधून आलेल्या लोकांची देखील स्वॅब टेस्ट करतोय. त्याच्यामुळे मुंबईकरांना जे पास घेऊन येत आहेत त्यांना कुठेही अटकाव केलेला नाही. हे धादांत काही मंडळी विरोधक खोटं बोलत आहेत. येऊन ती लोक चांगल्या पद्धतीनं आपल्या गावामध्ये क्वारंटाईन होऊन ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतीने दिलेले नियम पाळत आहेत. पंकजी, आंब्याच्या व्यवसायावरती, काजूच्या व्यवसायावरती काय परिणाम झालाय? कारण एप्रिल मे, मार्च एप्रिल मे जून ही अर्थव्यवस्था कोकणाची ठरवणारा काळ असतो आणि अशा याच्यामध्ये अनेक अडचणी आहे. आंबा व्यावसायिकांची विशेषतः काय परिस्थिती आहे? पंकजी, एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जसं आपण म्हणतो की कोविडचं संकट आल्यामुळं रुग्ण जास्त सापडत आहेत किंवा या सगळ्या गोष्टी होत आहेत, परंतु कोविडनं थोडंफार माणसाला जगायला पण शिकवलंय. आजपर्यंत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ऑनलाईन विक्री आंब्याची किंवा काजूची ही कधी झालेली नव्हती. पण मला सांगताना आनंद होतोय की सिंधुदुर्ग असेल किंवा रत्नागिरी असेल इथनं 1000 मेट्रिक टन आंबा हा ऑनलाईन विक्री झाला. दलालांची जी साखळी होती ती मोडण्यामध्ये आम्ही सगळे यशस्वी झालो. आणि मला असं वाटतं आंब्याचं पीक जास्त आहे, आंब्याचं नुकसान देखील झालेलं आहे, पण ज्या पद्धतीनं नुकसान होणार होतं ते थोपवण्यामध्ये आम्हाला यश आलंय आणि ऑनलाईन विक्री ही देखील मोठ्या पद्धतीनं आंब्याची झालेली आहे. त्यांना मदतीचं पॅकेज देणं अपेक्षित आहे का, हा एक महत्वाचा प्रश्न. दुसरं, अनेक ज्या राज्यांमध्ये पर्यटन हा तिकडचा प्रमुख व्यवसाय आहे, ती लोक पुन्हा पर्यटन कसं सुरू करता येईल? केरळ सारखी राज्य
पर्यटनाचा व्यवसाय कसा रिस्टोर करता येईल याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे किंवा याच्यावरती अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे. तुमच्या डोक्यात काही संकल्पना आहेत का? कारण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी पर्यटकांचं नेहमीच आकर्षण स्थान ठरते. पर्यटनावर रोजगार विकसित करण्याची यंत्रणा ही दोन्ही जिल्ह्यामध्ये चालू आहे. परंतु या सगळ्या कोविडमुळे मला असं वाटतं की हा तर पर्यटन सीझन पूर्ण निघून गेलेला आहे. डिसेंबर पासून कशा पद्धतीनं तो परत सुरू करायचा, त्याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट करायची, नवीन नवीन कशी पर्यटन स्थळं निर्माण करायची हे महाराष्ट्र शासन स्वतः लक्ष घालत आहे. मुख्यमंत्री महोदयांनी देखील 2-2.5 महिन्यापूर्वी एक आढावा बैठक सिंधुदुर्गमध्ये घेतलेली होती. त्याच्यावर पर्यटनाला चालना देणं हे महाविकास आघाडीचं काम आहे. पर्यटन मंत्री स्वतः आदित्य ठाकरे देखील या सगळ्या याच्यावर लक्ष ठेवून आहेत. कालच त्यांनी पर्यावरणाची एक आमची बैठक घेतलेली आहे. त्यामुळे सरकार डोळस पद्धतीनं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे बघतंय आणि पर्यटनामधनं रोजगार निर्मिती फार मोठ्या पद्धतीनं भविष्याच्या कालावधीमध्ये होऊ शकेल. कोकणासाठी काही वेगळं पॅकेज अपेक्षित आहे का तुम्हाला? कारण भाजपाकडे सतत मागणी केली जाते की राज्य सरकारनी पॅकेज घोषित करावं. कोकणातला उद्योगांना झालेलं नुकसान येणाऱ्या काळामध्ये तो जो तिकडचा बॅकलॉग आहे तो भरून करण्यासाठी काही खास पॅकेज द्यावं असं वाटतंय का? मला असं वाटतं की मागच्या वेळी 2-2.5 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री महोदय ज्यावेळी कोकणामध्ये आले होते त्यावेळी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सिंधुरत्न समृद्धी विकास योजना मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेली आहे आणि त्याच्यातनं अनेक संकल्प आम्ही कोविडच्या वेळी जे नुकसान झालं किंवा कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सगळे बिझनेस ठप्प झाले, सगळे कामधंदे ठप्प झालेत, या ह्याच्यानंतर काही वेगळं मदतीचं पॅकेज कोकणाला अपेक्षित आहे का? कारण नेहमी अनेक वेळा तुमच्याकडनं सुद्धा विरोधी पक्षात असताना आरोप केले गेले की कोकण नेहमी अशा पद्धतीच्या मदतीपासून वंचित असतं किंवा लांब असतं. कोकणातल्या व्यावसायिकांना विशेषतः आंबा काजू उत्पादकांना काही वेगळं पॅकेज, कोकणातल्या व्यावसायिकांना देखील आंबा बागायत धरणं असेल किंवा काजू बागायत धरणं असेल, कोकण प्रॉडक्ट्स वाल्यांना असेल, हे कोविडचा प्रादुर्भाव संपल्यानंतर त्यांचा देखील आर्थिक विचार सरकारनं केला पाहिजे. ही भूमिका मी देखील कॅबिनेट मंत्री म्हणून कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये मांडणार आहे. परंतु तसं असताना देखील पूर्वी ज्या काही योजना मंजूर झालेल्या आहेत त्या देखील पूर्ण करणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. मला असं वाटतं की आजपर्यंत एवढी संकट महाराष्ट्रावर आली किंवा देशावर आली पण महाराष्ट्र राज्य महाविकास आघाडीचं सरकार असं एकमेव सरकार आहे की या संकटाचा मुकाबला करण्यासाठी नियोजन मंडळातले म्हणजे डीपीसी मधले 25% निधी 25% पैसे हे खर्च करण्याचा जीआर हा महाराष्ट्र शासनानं ऑलरेडी काढलेला आहे. निश्चित. उदय सामंतजी, एक शेवटचा प्रश्न, कारण अगदी थोडा वेळ शिल्लक आहे. तुम्हीच बोलता बोलता मगाशी म्हणालात की कोविड-19 नंतरचं जे जग आहे म्हणजे कोरोना नंतरचं जग हे खूप बदललेलं असणार आहे, त्यामुळे यापुढचा देखील पर्यटन व्यवसाय आहे जो कोकणासाठी फार महत्वाचा आहे, खूप मोठा आहे, कारण देशातल्या कानाकोपऱ्यातनं लोक कोकणामध्ये येत असतात. हा बदल, कोरोना नंतरचा पर्यटन व्यवसायातला बदल, हा याच्याकडे तुम्ही कसं बघतात? या 2 महिन्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आपण शिस्तीचे धडे देखील घेऊन शिस्तीमध्ये वागायला लागलेलो आहोत. म्हणजे मी देखील असेन घराच्या बाहेर पडताना मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणं, काही मंडळी तर 2-2, 3-3, 4-4 वेळा आंघोळ करतायत. त्याच्यामुळे ही शिस्त जशी आपण पाळून घेतली तशी भविष्यामध्ये आपल्याला नवीन नवीन उपक्रम सगळ्या ह्याच्यामध्ये सुरू करावे लागतील. कारण कोविडचा प्रादुर्भाव हा पुढच्या 1 महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये संपेल असं मला वाटत नाही. किंवा आपल्या लाईफस्टाईलमध्ये जे बदल झालेला आहे त्याला अनुसरून भविष्यातले जॉब्स असावे लागणार आहेत, भविष्यातले व्यवसाय असावे लागणार आहेत आणि या सगळ्यावर अभ्यास करून ज्यावेळी आपण निर्णय घेऊ त्यावेळी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या पुढच्या पिढीला आपण न्याय देऊ शकलो असं आपण समजू शकतो. अगदी. उदय सामंतजी, तुम्ही वेळात वेळ काढून या सगळ्या आमच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत आणि आलात AM न्यूजच्या या प्लॅटफॉर्मवर, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. पंकजजी, आपलंसुद्धा मनपूर्वक धन्यवाद. आपण इथंच थांबूयात, बघत राहा AM न्यूज, स्पंदन महाराष्ट्राचं.